सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आणि मित्रांनो, मी ॲक्च्युली विचार केलेला होता की हा ब्लॉग मी मराठीमध्ये शूट करणार आहे. सो हा कम्प्लिटली जो ब्लॉग असणार आहे तो मराठीमध्ये असेल. मी नॉर्मली हिंदीमध्ये बनवतो ब्लॉग, बट डिसाईड केलेलं आहे की हा एक ब्लॉग चला मराठीमध्ये बनवूया, काय रिस्पॉन्स भेटतो बघूया. सो मी आलेलो आहे, माझ्या जवळपास एक जैन टेम्पल आहे तिकडे आलेलो आहे. आणि आज खूप पाऊस वगैरे होता, तर मी बोललो चला शूट करूया काहीतरी नवीन वेगळं, लोकांना ग्रीनरी वगैरे दाखवूया, डोंगर दाखवूया. अरे साप पाणी, तू साप पाणी नाही, चांगलं पाणी होतं ते. सो मित्रांनो, ही आहे माझी बहीण कबूतर. हे बघा काय, तिथे कबूतर उडत आहेत. आणि मी जिथे आलेलो आहे तिथे मंदिर आहे एक, सर्व ठिकाणी ग्रीनरी आहे. पाऊस आहे तर ग्रीनरीच असणार नाही, हे पण सांगायचे असते काय. सो मित्रांनो, हलका हलका पाऊस येतोय, थोडं थोडं म्हणजे आता चालू आहे. ह्याआधी खूप जास्त पाऊस होता, आता कमी झालेला आहे. सो मी तुम्हाला हे व्ह्यू दाखवतो इथून. हे बघा, हा व्ह्यू आहे गाईज, इथे सर्व क्लाउड्स आलेले आहेत पूर्ण. अजून तर पाऊस पडेल असं वाटतंय, आता थोड्या वेळासाठी बंद झालेलं आहे. आणि हे ती जागा आहे, हे जैन टेम्पल आहे जिथे मी सध्या आलेलो आहे. सो तुम्ही इथे येणार असतील तर येऊ शकतात. ॲक्च्युली ते डहाणू स्टेशनपासून 8 किलोमीटरच्या अंतरवरती आहे. आणि इथे काहीतरी असं व्ह्यू आहे. हे सध्या ब्लॉक्स नवीन लावलेले आहेत, आधी नव्हते. आणि तुम्ही बघू शकतात असं काहीतरी व्ह्यू, हा असा व्ह्यू येतोय. सर्व ठिकाणी ग्रीनरी झालेलं आहे पावसामुळे. आणि हे समोर बघणार तुम्ही तर इथे पूर्ण ग्रीनरी आहे, सर्व झाडं आहेत, वाडी आहेत लोकांच्या. आणि जिथे जे बॉर्डर संपते त्याच्या पलीकडे आहे समुद्र, जिथे एंड होत आहेत ना ग्रीनरी त्याच्या त्या पलीकडे. सो बेसिकली असा व्ह्यू येतो गाईज. आणि हे जे मंदिर आहे गाईज, ह्या मंदिराला कमीत कमी, हे टेम्पलला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. खूप थोडं म्हणजे बघायला गेलं तर जुनं आहे, एवढं नवीन नाही. आणि वरती पण गाड्या वगैरे येऊ शकतात, रस्ता बनवलेला आहे. आणि बेसिकली हे हिलवरती आहे थोडं, तर इथून व्ह्यू वगैरे चांगले बघायला भेटतात. आता ह्या बाजूला समुद्र आहे आणि त्याच्या त्या पलीकडे गेले तर तुम्हाला डोंगर वगैरे दिसतील. म्हणजे एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला डोंगर वगैरे. आणि इथे मध्ये हे पण थोडं हिलवरती आहे, जास्त उंच नाही पण हा म्हणू शकतात थोडंसं. मी तुम्हाला दाखवतो गाईज मागचं डोंगरचं व्ह्यू वगैरे कसं आहे ते सर्व. सध्या तुम्ही इथे बघा, मी तुम्हाला भेटवतो माझ्या मम्मीला गाईज. मम्मीला भेटूया आपण आणि मम्मी सोबत काहीतरी बोलूया. काय म्हणायचंय का मम्मी तुला? ओ हॅलो, हा मराठी ब्लॉग आहे. काय नाही, तुम्ही हिंदी म्हणतील तरी चालेल. क्या लगाय? पेरू, पेरू. मम्मी म्हणते की पेरू लागलेला आहे झाडावरती. कुठे आहे पेरू? पेरू काय दिसत नाही. किती रे एक पेरू देखते. हे इथे जास्वंदीची झाडं वगैरे आहेत, छोटीशी एक वाडीसारखी आहे इथे. कुठे आहे पेरू? पेरू दिसत नाही मला, नाही दिसणार. मम्मीला कुठे पेरू दिसत आहे माहित नाही, मला दिसत नाही. दिसला दिसला एक पेरू आहे गाईज. हे बघा, मी तुला झूम करून दाखवतो तुम्हाला. छोटूसा आहे, नंतर हळूहळू मोठा होऊन जाईल. जेव्हा मोठा होईल तेव्हा आपण पाडूया आणि खाऊया. सो गाईज, इथून जायला यायला पायऱ्या बनवलेल्या आहेत. तुम्ही वरती सुद्धा इथून येऊ शकतात आणि जाऊ शकतात. त्या साईडला एक छोटीस मंदिर आहे. आणि हे बघा गाईज, हे असा व्ह्यू येतोय. आणि हे मागच्या बाजूला डोंगर आहे मंदिराच्या मागच्या साईडला. इथून ते बघा गाईज, असा व्ह्यू येतो. त्या साईडला ग्राउंड आहे पण सध्या दिसत नाही, तिकडे मुलं व्हॉलीबॉल खेळत आहेत.
पाखरं उडत आहेत गाईज, पाखरं. आणि हा मंदिर आहे मागून असं दिसतोय. हा खानी बोलणं सो मित्रांनो, आम्ही आता चाललेलो आहेत एका मंदिरामध्ये. इथे खालती एक टेम्पल आहे मारुतीचं, आम्ही तिथे चाललेलो आहोत. आज शनिवार आहे तो आम्ही विचार केला, आम्ही प्रत्येक शनिवारी जातो तर विचार केला की ह्या शनिवारी चला जाऊया. मी, माझी बहीण आणि भाऊ आम्ही चाललो आहोत मारुतीच्या मंदिरात. तिकडे चला, तुम्हाला गाईज मी दाखवतो मंदिर कसं आहे. छान आहे, खूप जुनं मंदिर आहे आणि चमत्कारिक मंदिर आहे. तो थोडं चिखल झालेलं आहे, इथे स्लिप होऊ शकतात म्हणून हळूहळू जायला हवं. रस्ता वगैरे एवढं काय नाही, खूप स्लिपरी झालेला आहे रस्ता. सो हळूहळू जाऊया. हे बघा गाईज, मच्छर बघा, मच्छर बघा, मच्छर पावसाळ्यामध्ये मच्छर. हे बघा गाईज, इथे मेन रोड आहे. आम्ही आता मेन रोडवरती आलेलो आहेत आणि ते तिकडे समोर बॅनर दिसते तुम्हाला, तिथून आम्ही जाणार आहोत. मंदिराचं बॅनर लावलेलं आहे. काय म्हणते, तो कुठे गेला एक जण? काय घ्यायला गेलाय? अगरबत्ती आणि धूप. वेगळे वेगळे नसतात, एकच असतात. तुला माहिती नाही काय, अगरबत्ती अलग असते आणि धूप छोटेसे दुसरे येते ते. चल राहू दे, काय माहित नाही तर माहिती नाही, जास्त बडबड करायचं नाही. हा तर बघून घे ना काय घेऊन येतो तू. नाही तो अगरबत्ती आणि तेल घ्यायला. बघितलं हे, हिला काय समजत नाही, फालतूची नाटकी आहेत. सो हे बघा गाईज, तेल सिंदूर आणि अगरबत्ती घेऊन आलेले आहेत. तर आम्ही चाललेलो आहेत, आता दाखवतो तुम्हाला. ही अशी पायवाट आहे इथून जाण्यासाठी, छोटीशी इथे पाणी साचलेलं आहे. हे सर्व शेत आहेत गाईज, हे छोटस शेत आहे. आता इकडे मग रोपणी वगैरे करतील. सो गाईज हे बघा, शेत सर्व पाण्याने फुल टनाटन भरलेले आहेत. आज पाऊस खूप जास्त पडलेला होता, सो बेसिकली ते बघा तिथून पाणी येते भरलेले आहेत, इथे सुद्धा भरलेले आहेत. अजून तुम्हाला दाखवतो. आणि बघा गाईज, मंदिर आलेलं आहे देऊळ. सो आता आम्ही देऊळ मध्ये जाणार, जास्त नाही 5 मिनिटं लागतात आमच्याकडून. आम्ही आता थोडं हळूहळू आलोत ना म्हणून वेळ लागला. पाऊस बंद आहे तोपर्यंत दर्शन करून घेऊया आणि मग जाऊया. हे बघा गाईज, इथे सुद्धा आहे शेत भरलेलं आहे. सो हे गाईज मंदिर आहे मारुतीचं आणि आम्ही तिथे आलेलो आहेत. हे इकडे पण बघा गाईज, शेत सर्व भरलेले आहेत. तिथे पण शेत आहे, इथे डोंगर वगैरे. सो मित्रांनो, मंदिराच्या जस्ट बाहेर आवळ्यांचे झाड आहे. हे बघा इथे गाईज आवळे पडलेले आहेत मित्रांनो. आणि हे बघा इथे मी तुम्हाला झाडावरती दाखवलोय, बघा छोटे छोटे आवळे लागलेले आहेत. तसं तर छोटे आहेत आणि भरपूर लागलेले आहेत वरती, अजून मोठे नाही झालेत. आता ही म्हणते हिला खायचे आहे, लय पकड, मी खालती आणतो तू पकड. तो तिकडे पाठ करते हनुमान चालीसा आणि हिला आवळे खायचे. ये आता तुला देतो आवळे. नाही पण आता नाही असं करणार मी, आता नाही करणार. हे बघ, हे बघ, पकड पकड. अरे खालती आणलं, पकडेन. तोडून घे सर्व, तोड जेवढे तोडता येतील तेवढे तोड. बस झाड नको तोडू आणि तू नको पडून जाऊ खालती. तोड ना. कॉम्प्लेन की कमी मित्रांनो, कॉम्प्लेन ची कमी आढळते यांच्यामध्ये. जा 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 जा, तिकडे पड. ए मनामती गोष्ट, तू शेतामध्ये पडली तर काय होणार नाही तुला. माकडासारखं तोंड केलेलं आहे, आवळ्याने ताकद भेटत नाही. गाढव माकडासारखं असेल ना, हा सांगा कमेंट मध्ये की हे माकडासारखं तोंड आहे. सो मित्रांनो, मी जातोय चिखलामध्ये आता. इथून थोडीशी पायवाट बनवलेलं आहे, जर सरकलो तर जाईन चिखलमध्ये आणि पडून जाईन. हे बघा गाईज, इथे सर्व पाणी भरलेलं आहे थोडस आहे. आणि हा इकडे एक मित्र बसलेला आहे, काय म्हणतो मित्र, ह्या शेतातून पाणी येते
इथून पाणी ह्या बाजूने असं ह्या शेतात जाते मोठ्या शेतात आणि त्या बाजूला अजून बनवलेलं असेल पाणी द्यायला. जेव्हा हे शेत भरते तेव्हा तिथे पाणी सोडलं जाते. म्हणजे त्यांनी बनवलेलं असते तेवढ्या लिमिटवरती. ओव्हरफ्लो झालं की त्या बाजूला जाईल. हे बघा इथून चलो चलो मित्रांनो जाऊया लवकर लवकर, नाही तर पाऊस येऊन जाईल आणि आम्ही भिजून जाऊया. छत्री पण आणलेली नाही. अरे छत्री आणले का? तू हुशार आहे जस काय जादू दाखवते. हे काय? हे जादू आहे का? हो गेलं 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 गेलं. अजून दाखव ना जादू. ओय परत पचका होऊन गेलाय मुलीच्या. अच्छी ए कशाला असं पाण्यामध्ये ढकलण्याची कोशिश करत होते. हिच्या अंगातले किडे आले आणि हा बेचारा शांत मुलगा आहे. हा काय बोलत नाही. मिशन फेल झालं माझं. हा जास्त बोलत नाही. याला ब्लॉग मध्ये तुम्ही जास्त बोलताना बघणार नाही. याचं नाव मला सायलेंट गाय ठेवायला लागेल. इकडे बघ ना एकदा गाय. तू गाय सारखाच आहे. गाय मे करत नाही. गाय मे करते गाय. हे बघा गाय तिथे बकरी बनलेलं आहे एक आणि एक तिला गाय बनवलं. हे बघ अल्ट्रासॉफ्ट विच इज युअर फेवरेट कलर. सोईने हे ब्रश घेतलेलं आहे आणि आता काहीतरी तिकडे टकाटक घेते गाईज कुरकुरे. खा हे 5 रुपयाचे तुरतुरे. ते तुरतुरे खाओ. आहे ना शिकून पण काही फायदा नाही झाला याचा. ओ चल राहू दे. नाटकी बघा हिची नाटकी बघा किती नाटकी आहे. इथेच घेतलं आणि यांच्या समोरच खोलून बघते किती सॉफ्ट आहे. सॉफ्ट आहे हे दोन. करून बघ ना. अरे तू अरे करून बघ. सो मित्रांनो मंदिरात जाऊन आलेलो आहोत आम्ही. आता परत वरती आलो तिथे आणि हा ब्लॉग मराठीमध्ये पहिल्यांदा मी ट्राय केलेला आहे. सो रिस्पॉन्स चांगला भेटला पाहिजे. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग बघून कमेंटमध्ये सांगा. पुढचे ब्लॉग मराठीमध्ये बनवायला हवेत की नाही ते सुद्धा मला रेकमेंड करा. आणि सो भेटूया नंतर पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईज टेक केअर. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला. दे तिला कुरकुरे दे ना बेचाऱ्याला. कुरकुरे खावडो खा. हे दे रे बेचारा तो लास्ट तो ब्लॉगमध्ये. व्हिडिओ चालू केला की अरे उरले रे 2-4 तुजरे देऊन टाक. एक कुत्रे इकडे इकडे नुसते कुत्रेच बसलेले आहेत. एक इथे मस्त खुर्चीवरती बसलेला आहे बघा.